रायगड जिल्ह्यातील दानशूर नेतृत्व आणि पनवेलकरांची शान म्हणून ज्यांची ख्याती आहे असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्तानं यावर्षी राजे प्रतिष्ठान, कामगार सेना आणि पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीनं लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात 70 विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले होते. या कार्यक्रमाचा अहवाल प्रतिष्ठानतर्फे बनवण्यात आला आणि त्याचं उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. यावेळी राज्य प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र सरचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, युवा नेते केदार भगत, पत्रकार रवींद्र गायकवाड, ओमकार महाडिक आणि रहीस शेख आदी उपस्थित होते. यावेळी राज्य प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीनं रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले आहेत. अहवाल जो आहे तो अहवाल प्रकाशनात होत आहे आणि एक सुंदर असं अहवाल तरी इथे सादर केलेला आहे. या अहवालाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आहे. खरं तर राज्य प्रतिष्ठान आपले उदयनराजे भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली अगदी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर गाजतं आहे. त्याला खऱ्या अर्थानं पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यामध्ये केवल महाडिक आणि बशीर कुरेशी आमले यांच्या नेतृत्वाखाली एक वेग देण्याचं काम झालेलं आहे. ज्यावेळेला 70 कार्यक्रम करायचं ठरलं त्यावेळेला करोना इतका जोरात नव्हता, पण करोना इतका जोरात आपल्याला वेडवेढाघात करोना घातलेला असतानासुद्धा हे 70 कार्यक्रम पूर्ण करण्याचं काम तुम्ही केलं, त्याबद्दल मी खरंच तुमचं मनापासून अभिनंदन करतो.